तिल आता आपल्याला जाणून घ्यायचे थेट मुंबईमधून. सुनील जी बोला. विकास आंत्रे सरांनी जे काही मुद्दे मांडले व ज्या मान्यवरांनी जे काही मुद्दे मांडले ते अत्यंत योग्य आहेत. कारण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि त्या माध्यमातून ह्या नगर जिल्ह्याला जवळजवळ 14 तालुके आहेत. आणि ह्या तालुक्यांचा जर विचार केला तर शासनाकडून जो येणारा जो निधी आहे तो पूर्णपणे ह्या 14 तालुक्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात कमी पडला जातो. आणि जर आमचा आदिवासी पट्टा, मी राहतो, माझं गाव आहे तळे कोथळे, मी तळ्याला राहतो, माझं गाव हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे. आणि म्हणून जर त्या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याच्या गावांपासून जर नगरला जर एखाद्या व्यक्तीचं जर काम असेल तर आमच्या कोथळेपासून तर जवळजवळ 150 ते 160 किलोमीटर नगर आम्हाला आहे. आणि पुणे जिल्हा आणि नाशिक ठाणे जिल्हा हा आम्हाला जवळजवळ 120 किलोमीटर आहे. तर नगर जिल्हा हा आमच्यासाठी खूप लांब प्रवासाच्या दृष्टीनं आणि दळणवळणाच्या दृष्टीनं खूप लांब पडला जातो. आणि त्यामुळे नगर जिल्ह्याचं जर विभाजन झालं आणि जर संगमनेर तालुका झाला, संगमनेर जिल्हा झाला आणि जर राजूर तालुका जर झाला तर आमच्या या आदिवासी पट्ट्यातील गावांना व ग्रामस्थांना व नागरिकांना हे सोयीचं होईल. अशा पद्धतीनं जर नगर जिल्ह्याचं विभाजन होत असं त्या मान्यवरांचं मी खऱ्या अर्थानं मी अभिनंदन व्यक्त करतो की मला या लाईव्ह सेशन मध्ये, या लाईव्ह कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी मला नक्कीच. सुनील, अतिशय मुंबई या ठिकाणाहून त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर माझे सहकारी संदीप आता त्या ठिकाणी आहेत. या